विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्षेत्रफळ या भागाबद्दल माहिती पाहणार आहोत. क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने व्यापलेली जागा. आता यासाठी तुम्हाला मी छोटस उदाहरण दाखवतो. माझ्या हातामध्ये डस्टर आहे, हे डस्टर मी बोर्डवर ठेवतो आणि त्या डस्टरची आकृती बोर्डवर काढून दाखवतो. त्या डस्टरच्या भोवती मी खुडू फिरवत आहे. अशा प्रकारे बोर्डवर डस्टरची आकृती तयार झालेली आहे. बोर्डवरची आकृती म्हणजे डस्टर नाही, तर डस्टरची आकृती आपण बोर्डवर काढलेली आहे. या आकृतीनं बोर्डवरील जी जागा व्यापली त्या जागेला आपण या आकृतीचं क्षेत्रफळ असं म्हणतो. क्षेत्रफळाची एकके क्षेत्रफळ मोजण्यासाठी चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर अशी विविध एकके वापरतात. एखाद्या जागेचं क्षेत्रफळ छोट असेल तर आपण चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतो. त्यापेक्षा थोडस अधिक एखाद्या खोलीचं वगैरे क्षेत्रफळ असेल, रूमच हॉलचं क्षेत्रफळ असेल, तर ते आपण चौरस मीटर मध्ये मोजतो. आणि एखाद्या मोठ्या प्रदेशाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल तर ते आपण चौरस किलोमीटर मध्ये मोजतो. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळ या भागामध्ये आता आपण पाहूया आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र. आपल्याला बरोबर एक आयत काढलेला दिसतोय, त्यामध्ये लांब बाजूला लांबी असं नाव दिलंय, दुसऱ्या बाजूला रुंदी असं नाव दिलंय. मी तुम्हाला सांगतो की आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आता आपण या सूत्राचा वापर करून काही उदाहरणं सोडवू.